राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी आनंद चंदनशिवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयात विशेष सत्कार केला. माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. या निवडीबद्दल शनिवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाच्या वतीनं नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, अनिल उकरंडे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष आमिर शेख, शहर सचिव चंद्रकांत सोनवणे, प्रज्ञासागर गायकवाड, महिला आघाडी समन्वयक शशिकला कसपटे, दक्षिण विधानसभा अध्यक्षा कांचन पवार, शोभा गायकवाड, सुनीता घाडगे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोठीवाले, कार्याध्यक्ष मनोज शेरला, संघटक प्रकाश झाडबुके, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, व्हीजेएनटी अध्यक्ष रुपेश भोसले, वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, महिपती पवार, समदाणी मत्तेखानी, संदेश शिंगळे, राजू सिंग फटफटवाले, सरोजिनी जाधव, श्रीनिवास पोतराज यांची उपस्थिती होती. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तर सत्कारादाखल उत्तर आनंद चंदनशिवे यांनी दिलं.